उमरशी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला 10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई दिनांक 10 मे मंगळवारी दुपारच्या सुमारास केली आहे. सागर पोपट डुकरे, वय वर्ष 32, पशुधन विकास अधिकारी वर्ग 1, पशुधन विकास कार्यालय पंचायत समिती चामोर्शी, जिल्हा गडचिरोली, असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. याच्याकडेच पूर्वी चामोर्शी पंचायत समितीच्या BDO पदाचा प्रभार होता आणि तक्रारदाराला 1,000 मांसल पक्षी कुक्कुटपालन योजनेअंतर्गत 2,25,000 निबंधक करून देण्याच्या कामासाठी 9 मेला पशुधन विकास अधिकारी डुकरे यांनी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणी पथकाने केली होती. मंगळवारी 1,000 रुपयांची लाच घेताना आरोपी सागर डुकरे यास रंगेहात अटक केली व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक यांच्या निरीक्षणात निरीक्षक सापळा व तपासी अधिकारी शिवाजी राठोड, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोलीस हवालदार नथू धोटे, नाईक पद्मगिरीवार, श्रीनिवासन संगोजी, पोलीस शिपाई घोरमोडे, चालक वडेट्टीवार, महिला पोलीस शिपाई ज्योत्स्ना वचाके यांच्या पथकाने केली. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.